नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या दुसऱ्या धड्याच्या शेवटच्या टॉपिक कडे आता वळणार आहोत। किरकोळ विक्री भांडारातील ग्राहक सेवांचे प्रकार। याच्यामध्ये ग्राहक सेवांच्या प्रकारामध्ये तीन सेवा येतात। पहिली आहे विक्री पूर्व सेवा। आता विक्री पूर्व सेवा म्हणजे नावामध्येच आहे, विक्रीच्या आधीच्या सेवा। तर विक्री पूर्व सेवा ही प्रत्येक व्यवसायासाठी खूप आवश्यक बनलेली आहे, कारण ग्राहकांना आपली वस्तू खरेदी करण्यासाठी उद्युक्त करणे, त्यांना जाणीव निर्माण करून देणे, जेणेकरून ग्राहक ती वस्तू निश्चित खरेदी करतील, ग्राहकाला खरेदीसाठी आपल्या वस्तूकडे वळवण्याचा प्रयत्न करणे। विक्री पूर्वानुमानाच्या सेवेमध्ये आपल्याला पुढील सेवा सांगता येतील। त्याच्यामध्ये पहिलं येतं ग्राहकांच्या वस्तू व सेवांचा परिचय। ग्राहकास विक्री केंद्राच्या वस्तू व सेवांशी परिचित करून त्यांना वस्तूविषयीची संपूर्ण माहिती ग्राहकाला पुरवणे, म्हणजे आपल्या वस्तूविषयीची माहिती पूर्णपणे ग्राहकाला देणे आणि तशा प्रकारच्या सेवा त्यांना पुरवणे। ग्राहकाला वस्तूमार्फत मिळणाऱ्या सेवांची प्रचिती तसेच गुणवत्तेविषयी खात्री करून देण्यासाठी वस्तूचे प्रात्यक्षिक दाखवणे। प्रात्यक्षिक म्हणजे आपण ज्या वस्तू सांगितल्या की आमच्या वस्तूमध्ये हे गुणधर्म आहे, तर ते प्रात्यक्षिकाद्वारा त्यांना दाखवणे। साधारणपणे इलेक्ट्रॉनिक्सच्या ज्या वस्तू असतात तर त्याच्यामध्ये आपण प्रात्यक्षिक दाखवू शकतो। नंतर तिसरं आहे ग्राहकांना वस्तू खरेदी करण्याकरता अर्थसहाय्य पाहिजे असल्यास अर्थ पुरवठा करणाऱ्या वित्तीय संस्था व ग्राहकांची सांगड घालून देणे। आजकालचा जो जमाना आलेला आहे तो ज्याला कस्टमर ओरिएंटेड आपण असं म्हणतो की कुठलाही ग्राहक आपल्या विक्री केंद्रात आल्यावर तो बाहेर गेला नाही पाहिजे। तर मोठ्या मोठ्या ज्या वस्तू असतात त्याचा फायनान्स देणाऱ्या कंपन्या असतात, तर त्या ज्या कंपन्या असतात त्या मोठ्या मोठ्या रिटेल शॉपशी संलग्नित असतात आणि समजा ग्राहकांची जेवढी वस्तू खरेदी करायची त्यांची आर्थिक स्थिती नसेल तर मोठे मोठे रिटेल स्टोअर जे आहेत ते अर्थ पुरवठा करणाऱ्या वित्तीय संस्था किंवा बँका असतात, त्यांच्याशी ग्राहकांची सांगड घालून घेतात आणि त्यांना कर्ज रूपाने देऊन किंवा इन्स्टॉलमेंटवर ती वस्तू खरेदी करता येतात। तर या येतात विक्री पूर्व सेवांमध्ये, म्हणजे विक्री वस्तूची विक्री व्हायच्या आधीच्या सेवा। त्याच्यानंतर येतं वस्तू खरेदी करताना प्रत्यक्ष कोणत्या कोणत्या सेवा दिल्या जातात। तर प्रत्यक्ष खरेदी सेवा दिली जाते तेव्हा ग्राहकांशी होणारा संवाद हा सुखावह तसेच मधुर असावा। ग्राहकांना वस्तू खरेदी दरम्यान वस्तूची गुणवत्ता पटवून देताना ग्राहकांच्या मनाला भिडून जाईल असे वक्तव्य असावे। जसे की ग्राहक आपली वस्तू खरेदी करतील आणि अनेक आपल्या ज्या मित्रांना आहे, नातेवाईकांना आहे, म्हणजे भविष्यातील ग्राहक मिळवून देण्याचं काम सुद्धा ते करू शकतात। तर अशा वेळेला काय होतं की सर्वप्रथम जेव्हा ग्राहक विक्री केंद्रात येतो तो पहिल्यांदा म्हणजे त्याला पार्किंगची सेवा उपलब्ध करून देणे। त्याची गाडी जर व्यवस्थित पार्क करून दिली तर त्याला त्याचं काळजी वाटणार नाही आणि तो आपल्या पूर्ण याच्यामध्ये येऊन वस्तूची खरेदी करू शकतो। नंतर ग्राहकांचे हसतमुखाने स्वागत करणे, मनपूर्वक स्वागत करणे आणि त्यांची दखल घेतली आहे दाखवणे। समजा आपण विक्री केंद्रात गेलो आणि कोणी दखलच घेतली नाही तर ग्राहकांचं मन खट्ट होऊ शकतं, कारण ग्राहक हा कोणत्याही आर्थिक स्थितीतला असो पण त्याची दखल घेणं हे खूप महत्वाचं असतं। तिसरं आहे ग्राहकांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकून त्यांना काय हवं नको त्याची नोंद घेणे, नंतर त्यांच्या शंकांचं समाधान करणे, ग्राहकांविषयी आदर दाखवणे व तो व्यक्त करणे, नंतर ग्राहकांना काय हवं नको ते जाणून घ्यायचं आणि तशाच वस्तू त्यांना दाखवायच्या। समजा तशा वस्तू नसतील तर त्याच्या सारख्या उपयोगिता असणाऱ्या वस्तू ग्राहकांना दाखवायच्या, त्यांच्या वेगवेगळ्या शंकांचं समाधान करणं, त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तत्परतेने व नम्रतेने देणे आणि वस्तूची माहिती जी अद्ययावत माहिती आहे आणि ज्ञान ही ग्राहकांना समजावून सांगणे आणि त्याची गुणवत्ता पटवून देणे। त्याच्यानंतरच्या सेवा येतात विक्रयोत्तर सेवा। विक्रीपूर्वीच्या व प्रत्यक्ष खरेदी सेवा इतक्याच विक्रयोत्तर सेवा महत्वाच्या असतात। ग्राहकाने वस्तू खरेदी केल्यानंतर म्हणजेच विक्रीच्या शेवट झाल्यानंतरची ही सेवा असल्याने त्याला विक्रयोत्तर सेवा म्हणतात। म्हणजे वस्तूची विक्री झाली पूर्ण आणि त्याच्यानंतर ह्या सेवा सुरू होतात।
तर ह्या सेवा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी, मिळवण्यासाठी व टिकवण्यासाठी आवश्यक असतात. वस्तू खरेदीनंतर काही त्रुटी आढळल्यास, वस्तू मुदतीपूर्वी खराब झाली तर उत्पादकाला वस्तूच्या सुधारणेमध्ये किंवा दुसरी वस्तू बदलून देण्यासाठी सेवेत तत्पर हजर राहावे लागते. तर याच्या खाली आपण बघू ह्या खालील सेवा येतात. तर ग्राहकांनी खरेदी केलेली वस्तू प्रसंगी बदलून देणे, वस्तूचा रंग गेल्यास किंवा वस्तू दोषयुक्त आढळल्यास त्या बदली दुसरी वस्तू देणे, वस्तूची काही मुदतीपर्यंत मोफत तपासणी व दुरुस्ती करून देणे, नंतर वस्तूचे सुटे भाग योग्य किमतीत उपलब्ध करून देणे, ग्राहकांनी विनंती केल्यास वेळोवेळी वस्तू बाबत आवश्यक ती सेवा देणे, जसं उदाहरणार्थ टेलिव्हिजन, रेफ्रिजरेटर, मिक्सर, कॉम्प्युटर इत्यादीची दुरुस्ती करून देणे. नंतर विक्री केंद्रामार्फत सर्व वस्तू ज्या आहेत त्या विनामूल्य घरी घरपोच पोहोचवून देणे, आणि वाटलं तर त्यांचं वस्तू जे आहे त्या इन्स्टॉल सुद्धा, म्हणजे त्यांना बसवून सुद्धा देण्याचं काम हे विक्री केंद्रांना करावं लागतं. विक्रयोत्तर सेवेमुळे काय होतं तर ग्राहकांना मालाविषयी नेहमी समाधान व आपुलकी वाटते व आपल्या गरजा याच विक्री केंद्रातून भागवण्याचा तो निर्णय घेतो. आधुनिक व स्पर्धेच्या काळात जास्तीत जास्त विक्री करण्यासाठी विक्रयोत्तर सेवांची अत्यंत गरज आहे. तर विक्री संवर्धनाच्या कार्यात विक्रयोत्तर सेवेला महत्वाचे स्थान आहे. म्हणजे वस्तू विक्री झाल्यानंतरही ग्राहकांना आपल्याला टिकवून ठेवायचं असेल तर त्यांना विक्रयोत्तर सेवा देणं हे आवश्यक असते. आता याच्यानंतर आपण पाहणार आहोत प्रायोगिक विक्री व धारणा शक्ती. प्रायोगिक विक्री म्हणजे काय तर एक्सपेरिमेंटल सेलिंग ज्याला आपण म्हणतो, की प्रायोगिक विक्री पद्धत ही ग्राहकांचे चित्त वेधून घेण्यासाठी व त्यांच्या मनातील क्रय प्रेरणेला जागृत करण्यासाठी, आवाहन करण्यासाठी व प्रत्यक्ष वस्तू खरेदीची इच्छा जागृत करण्याची अतिशय उपयुक्त अशी पद्धत आहे. प्रायोगिक विक्री पद्धतीमध्ये वस्तूचे प्रत्यक्षिके करून दाखवणे, ग्राहकांची वस्तू विकत घेण्याची इच्छा अत्यंत कलात्मक रीतीने वस्तू वापरायचे प्रयोग करून दाखवणे, की त्याच्यानी वस्तू लोक म्हणजे त्यांना असं वाटायला लागतं की या वस्तू घेतल्याशिवाय आपल्या गरजा भागू शकत नाही, अशी प्रात्यक्षिके शोरूम, विक्री केंद्रात किंवा ग्राहकांच्या घरी येऊन सुद्धा विक्रेते देतात. जसं आपण युरेका फोर्ब्स मध्ये पाहतो, वॉटर प्युरिफायर मध्ये पाहतो, की हे लोक काय करतात की आपल्या वस्तू घरी येऊन त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवतात. याच्यामध्ये वस्तूचा वापर कसा करावा, त्याच्यानंतर आवश्यक तांत्रिक ज्ञान, वस्तू वापरताना घ्यायची काळजी, त्या वस्तूचे काय फायदे आहेत व वस्तू वापराविषयीच्या शंकांचे निरसन इत्यादी बाबत प्रत्यक्षिके सादर करताना चर्चा केली जाते. प्रत्यक्ष ग्राहकांना वस्तू वापरून दाखवली जाते, त्याच्यामुळे त्याच्यात येणाऱ्या काय अडचणी असतील ग्राहक सुद्धा अतिशय मोकळेपणाने विचारू शकतात. आता याबाबतची आपण काही उदाहरणं पाहू की याच्यामध्ये कोणत्या वस्तू आपण अशा प्रकारे प्रायोगिक विक्रीद्वारे विकू शकतो. तर घरगुती वापरायची उपकरणे, जसे फूड प्रोसेसर, मिक्सर, फ्रीज, वॉशिंग मशीन, सफाई यंत्र, टीव्ही इत्यादी वापरायची प्रत्यक्षिके व तांत्रिक ज्ञान पूर्णपणे सांगून वस्तूची विक्री करू शकतो. नंतर सौंदर्य प्रसाधने सुद्धा, जसं जर परफ्यूम असेल त्याचा सॅम्पल, छोटे छोटे सॅम्पल देऊन, मेकअपचे छोटे छोटे सामान देऊन किंवा त्यांच्या प्रत्यक्ष करून दाखवायचं, आणि त्यांना आपण अशा प्रकारे सौंदर्य प्रसाधने विकू शकतो. नंतर तयार कपडे इत्यादी, साडी इत्यादीचा विक्रीपूर्व वापर व त्यास आरशासमोर उभे करणे इत्यादी प्रात्यक्षिकामुळे, जसं आपण पाहतो मोठ्या मोठ्या मॉल्समध्ये ट्रायल रूम्स असतात आणि आपण ट्रायल रूमद्वारे वस्तू घालून पाहू शकतो, आपल्या त्या ज्या कपडे असतात ते घालून पाहू शकतो आणि आपल्याला चांगले दिसते की नाही याची खात्री पटवून घेऊ शकतो, त्याला आपण प्रायोगिक विक्री असंच म्हणू शकतो. तर या प्रात्यक्षिकामुळे काय होतं की ग्राहकांच्या मनात वस्तू वापराविषयी आत्मविश्वास निर्माण होतो, त्या वस्तू वापरायचे आकर्षण निर्माण होते. प्रायोगिक विक्रीच्या माध्यमातून ग्राहक विक्री संस्थेकडे आकर्षिला जातो. सतत नवीन नवीन वस्तूचे प्रात्यक्षिके दाखवल्यास ग्राहक वारंवार त्या विक्री केंद्रातून वस्तूची खरेदी करत असतो, त्यामुळे काय होतं की विक्रीत वाढ होते आणि ग्राहक टिकवण्यासही मदत मिळते. आता आपण पाहणार आहोत की धारणा शक्ती,
कस्टमर रिटेन्शन म्हणजे काय, तर धारणा शक्ती म्हणजे ग्राहकाने आपल्याच वस्तूची व सेवेची पुन्हा पुन्हा खरेदी करावी यासाठी व्यवसायाने केलेली स्थिती होय. केवळ ब्रँडने किंवा एखाद्या नवीन वस्तू बाजारात आणून ग्राहक धारणा टिकवता येत नाही. तर रिटेन्शन म्हणजे काय, थांबवून ठेवणे, धारणा धरून ठेवणे. तर यासाठी ग्राहकांशी दूरगामी संबंध वाढवावे लागतात. अनेक व्यवसायात ही धारणा शक्ती कमी असते, म्हणून सध्या अनेक व्यवसाय संस्थांनी ग्राहकाशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याच्या कार्याचा समावेश केलेला आहे. उच्च दर्जाच्या तसेच संवेदनक्षम विपणन कार्यगटात त्यांचा समावेश केलेला आहे. आता ग्राहकांनी वस्तू वारंवार खरेदी करावी यासाठी व्यवसायाने निर्माण केलेली स्थिती म्हणजे धारणा शक्ती होय. ग्राहकांचा विचार करून ग्राहकाने दीर्घकाळापर्यंत आपल्या वस्तू खरेदी कराव्या यासाठी ग्राहकांबरोबर असलेला संवाद म्हणजे धारणा शक्ती असतो. आपण पाहतो विक्री केंद्रात गेल्यावर आपल्याला आपला फोन नंबर मागतात, बर्थ डेट मागतात, मग आपल्या बर्थडेच्या दिवशी वेगवेगळे मेसेज करून तुम्हाला इतक्या पर्सेंट मध्ये सूट मिळेल, अशा प्रकारचे जे असतात त्याला आपण धारणा शक्ती असं म्हणू शकतो. आता किरकोळ विक्री व्यवस्थापनातील ग्राहक संबंध आणि त्याच्या आवश्यक बाबी. आता जसं आपण आताच आपण बघितलं धारणा शक्ती आणि प्रायोगिक विक्री, तर सध्याच्या काळात सर्व किरकोळ विक्री संस्था या आपल्याला स्पर्धायुक्त बाजारपेठेत टिकून राहण्यासाठी व ग्राहकाशी चांगल्या प्रकारे संबंध प्रस्थापित करण्यासाठी तत्पर असतात. ग्राहक संबंध वाढवण्यासाठी ग्राहकांशी साधलेला संवाद, ग्राहकांच्या गरजा, त्यांची अपेक्षा पूर्ती, दीर्घकाळात ग्राहक टिकवून ठेवणे, नवीन ग्राहक संख्या वाढवणे हे फायद्याचे ठरते. ग्राहक संबंध टिकवून ठेवण्यासाठी नवीन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो आणि नफा कशा प्रकारे वाढेल हा याचा याच्या मागे प्रामाणिक उद्देश असतो आणि ग्राहकही आपल्या विक्री केंद्राशी जुळलेला असला पाहिजे. तर ह्याची व्याख्या आपण पुढील प्रमाणे बघू शकतो की ग्राहकांच्या गरजा चांगल्या प्रकारे जाणून घेऊन त्याद्वारे अधिक उत्पन्न आणि भाग्यकारक मूल्य यात वाढ व्हावी या उद्देशाने संघटनेने आखलेले धोरण, प्रक्रिया, संस्कार आणि तंत्र म्हणजे ग्राहक संबंध होय. दुसरी व्याख्या अशी आहे, विक्री संस्थेने आपल्या ग्राहकांची ओळख करून त्यास व सर्व विपणन तंत्राच्या सहाय्याने स्वतःच्या वस्तू खरेदी करण्यास प्रेरित करणे आणि ग्राहकांच्या गरजा पूर्ण करून संबंध प्रस्थापित करणे म्हणजेच ग्राहक संबंध व्यवस्थापन होय. आता याच्यामध्ये आवश्यक बाबी अशा आहे, ग्राहक संबंध टिकवण्याच्या आवश्यक बाबी. तर त्याच्यामध्ये येतो बाजारपेठेत मागणीनुसार वितरण करणे,